एपिलेप्सी म्हणजे अपस्मार एक आज एक एक त्या हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये सीजस म्हणजे फीट किंवा आकडी येतात आणि याच आजारावरच्या उपचारांचा एक प्रयोग म्हणून एका लहान मुलाच्या कवटीवरती एक उपकरण लावण्यात आलं आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या फीट्सचं प्रमाण कमी झालेलं आहे जगात पहिल्यांदाच करण्यात आलेला हा प्रयोग काय आहे हे उपकरण कसं काम करतं जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये ही खरीखुरी गोष्ट आहे युकेमधल्या तेरा वर्षांच्या ओरांची आणि त्याला असणाऱ्या एपिलेप्सी या आजाराची एपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे जो कोणत्याही वयोगटातल्या लोकांना होऊ शकतो आपला मेंदू हा इलेक्ट्रिक सर्किटचा बनलेला असतो सगळी कामं या इलेक्ट्रिकल सर्किटच्या माध्यमातून होत असतात मेंदूमधल्या इलेक्ट्रिकल प्रक्रियांच्या असामान्य म्हणजे ऍबनॉर्मल झटक्यांमुळे एपिलेप्सीतली आकडी येते मेंदूविकार तज्ज्ञांच्या मते फीट साधारणतः तीन ते पाच मिनिटं राहते आणि भारतामध्ये एक कोटी लोकांना एपिलेप्सी हा आजार आहे तर जगभरात पाच कोटी लोकांना हा विकार असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलेलं आहे सॉमरसेटचा रहिवासी असणाऱ्या ओरानला लेनॉक्स गॅस्ट्रो सिंड्रोम आहे हा सिंड्रोम एपिलेप्सी असणाऱ्या शंभर लहान मुलांपैकी एक किंवा दोन जणांना होतो या मुलांची वाढ नेहमीपेक्षा कमी वेगाने होते आणि या प्रकारच्या एपिलेप्सीवरती उपचार होऊ शकत नाहीत कारण एपिलेप्सीसाठी दिली जाणारी औषधं या सिंड्रोमवरती फारसा परिणाम करत नाहीत ओरान तीन वर्षाचा असताना त्याला लेनॉक्स गॅस्ट्रो सिंड्रोम झाला आणि तेव्हापासून त्याला रोज चोवीस ते शंभर सीजर्स म्हणजे आकड्या येत होत्या ओरान ऑटिस्टिक आहे त्याला ए डी एच आहे पण एपिलेप्सी हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता ओरांवरती करण्यात आलेली शस्त्रक्रिया कॅडेट प्रोजेक्टचा भाग आहे एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्यांमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे मेंदूच्या आत खोलवर उत्तेजना निर्माण केली तर त्याचा किती फायदा होतो हे किती सुरक्षित आहे याची चाचणी यामध्ये केली जाते युकेमधल्या ग्रेट ऑमंड स्ट्रीट हॉस्पिटल युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन किंग्स कॉलेज हॉस्पिटल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ हे यामध्ये सहभागी आहेत तर यामध्ये वापरण्यात आलेला पिकोस्टिम न्यूरो ट्रान्समीटर हा अँबर थेराप्युटिक्स या युकेतल्याच कंपनीने तयार केलेला आहे लंडन मधल्या ग्रेट ऑमन स्ट्रीट हॉस्पिटल मध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ओरांवरती आठ तासांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये त्याच्या कवटीवरती म्हणजे स्कलवरती एक उपकरण लावण्यात आलंय जे सतत एक लहानसा इलेक्ट्रिक प्रवाह सोडत राहत असामान्य सिग्नल्स थांबवणं किंवा अडवणं हे याच उद्दिष्ट आहे पीडियाट्रिक न्यूरोसर्जन मार्टिन टेस्डॉल यांच्या नेतृत्वाखालच्या टीमने ओरांच्या मेंदूत खोलवरती दोन इलेक्ट्रोड्स घातले मेंदूच्या गाभ्यापर्यंत हे इलेक्ट्रोड्स घालण्यात आले आहेत मेंदूच्या गाभ्यातल्या याच भागातनं न्यूरॉन्सद्वारे माहिती पाठवली जाते ओरांच्या मेंदूमध्ये हे इलेक्ट्रोड्स बसवताना त्याची जागा अगदी एका मिलीमीटरपेक्षा कमी यंत्राने देखील चुकून चालणार नव्हतं यातल्या लीड्स म्हणजे वायर्सची टोकन न्यूरो स्टिम्युलेटरला जोडण्यात आलेली आहेत ओरांच्या कवटीच्या हाडाचा एक भाग काढून त्या जागी सहा मिलीमीटर जाडीचं आणि साडेतीन सेंटीमीटरचं हे चौकोनी उपकरण बसवण्यात आलंय हा न्यूरोस्टिम्युलेटर हलू नये म्हणून मग कवटीच्या इतर भागावरती क्लिपने जोडून ठेवण्यात आलाय लहान मुलांमधल्या एपिलेप्सीसाठी यापूर्वी डीप ब्रेन स्टिम्युलेटरचा वापर करण्यात आला होता पण आतापर्यंत हे न्यूरोस्टिम्युलेटर्स छातीमध्ये लावण्यात यायचे आणि मग त्या वायर्स मेंदूपर्यंत नेण्यात येत होत्या ही सर्जरी करणाऱ्या डॉक्टर मार्टिन टेस्डॉल यांनी बी बी सीशी बोलताना सांगितलं एपिलेप्सीच्या गंभीर प्रकारावरती डीप ब्रेन स्टिम्युलेशन उपयोगी ठरतंय का हे आम्हाला या प्रयोगातून समजेल शिवाय हे उपकरण नवीन प्रकारचं आहे आणि लहान मुलांसाठी उपयोगी ठरणार आहे कारण ते छातीत न बसवता कवटीमध्ये इम्प्लांट केलं जातं त्यामुळे पुढची गुंतागुंत कमी होईल अशी आम्हाला आशा आहे सर्जरीनंतर होणारं इन्फेक्शन किंवा उपकरण बंद पडणं यासारखे धोके या नवीन प्रयोगामुळे कमी होतील अशी अपेक्षा आहे ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभराच्या काळात ओरांची प्रकृती सुधारल्यानंतर हा न्यूरो स्टिम्युलेटर सुरू करण्यात आला हे उपकरण सुरू असलं तरी ओरांना जाणवत नाही रोज एका वायरलेस हेडफोन्सच्या मदतीने तो हे उपकरण रिचार्ज करू शकतो ओरांच्या सर्जरीला सात महिने झाल्यानंतर त्याच्या आईने जस्टिन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं तो आता अधिक अलर्ट आहे आणि त्याला कोसळवून टाकणारी आकडी दिवसभरात येत नाही त्याला येणाऱ्या फिट्स आता कमी कालावधीच्या आणि कमी तीव्रतेच्या आहेत हळूहळू तो यातून बाहेर येतोय लेनॉक्स गॅस्ट्रो सिंड्रोम असणाऱ्या आणखीन तीन मुलांना या चाचणी अंतर्गत डीप ब्रेन न्युरोस्टिम्युलेटर बसवण्यात येणार आहे सध्या ओरानला त्याच्या उपकरणातून सतत इलेक्ट्रिकल उत्तेजन देण्यात येते पण भविष्यामध्ये त्याच्या मेंदूतल्या घडामोडीनुसार हा न्युरोस्टिम्युलेटर काम करू शकेल का यासाठीचा सा अभ्यास आता ही टीम करते आणि त्यांना हे असं करता आलं तर त्याला येणारी आकडी हे उपकरण थांबवू शकेल आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि बी बी सी मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करायला विसरू नका